नमस्कार श्रोते हो, आपल्या सर्वांचे मराठी भक्ती परिवारात स्वागत। श्रोते हो, आज आपण जाणून घेणार आहोत की आपल्या घरातील कॅलेंडर हे कोणत्या दिशेस लावायला हवे। श्रोते हो, आपल्या घरामध्ये दोन अत्यंत महत्त्वाच्या वस्तू आहेत। पहिले म्हणजे आपल्या घरातील घड्याळ आणि दुसरे म्हणजे आपल्या घरातील कॅलेंडर। श्रोते हो, आपला दिवस आणि आपली वेळ कशी जाणार हे ठरवण्याचे काम या दोन वस्तू करत असतात, आणि म्हणून आपला दिवस आणि आपली वेळ या दोन्ही गोष्टी चांगल्या घडायच्या असतील तर आपण या दोन गोष्टींकडे विशेष लक्ष द्यायला हवे। त्यापैकीच ही कॅलेंडर ही वस्तू आहे, त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत। श्रोते हो, कॅलेंडर घरामध्ये लावताना ते सर्वात प्रथम कोणत्या दिशेला लावू नये ते आपण पाहूयात। श्रोते हो, आपल्या घराची जी दक्षिणेकडची भिंत आहे त्या भिंतीवर चुकूनही आपण कॅलेंडर हे लटकू नये किंवा लावू नये। याचे कारण मी तुम्हाला वारंवार सांगितलेलेच आहे की दक्षिण दिशा ही मृत्यूची दिशा समजली जाते। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा साठलेली असते। मृत्यूची देवता यम यांची दिशा म्हणजेच दक्षिण दिशा, आणि म्हणून ज्यावेळी तुम्ही या दिशेला कॅलेंडर लावता त्या त्यावेळी घरामध्ये अत्यंत अशुभ अशा प्रकारच्या घटना घडू लागतात। तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर होत नाही, वारंवार आपल्याला पैशाच्या अडचणी जाणवू लागतात, आणि म्हणूनच ही दिशा कॅलेंडर लावण्यासाठी अयोग्य आहे। ती दिशा आपण टाळायला हवी। श्रोते हो, दुसरी गोष्ट, काही जण दरवाज्याच्या पाठीमागे किंवा दरवाज्याच्या पुढे कॅलेंडर लावतात। दरवाज्याच्या मागेही लावू नका आणि पुढेही लावू नका, या दोन्ही गोष्टी चुकीच्याच आहेत। कारण ज्या ज्या गोष्टी आपल्या घरात प्रवेश करतात त्या या दरवाज्यातूनच येत असतात, आणि म्हणूनच या ठिकाणी आपली वेळ किंवा आपले जे काही दिवस आहेत ते तो त्या ठिकाणी असायला नको। आता आपण हे जाणून घेऊया की हे कॅलेंडर लावायचे तरी कुठे। तर श्रोते हो, सर्वात चांगली जी दिशा आहे ती म्हणजे तुमच्या गरजेनुसार तुम्ही ठरवा। तुमच्या घरामध्ये जर पैशाची तंगी असेल, पैसा येत नसेल, उद्योग व्यवसाय चालत नसेल, घरात माता लक्ष्मी स्थिर होत नसतील, तर आपण श्रोते हो आपल्या घरातील उत्तर दिशेला असणारी जी भिंत आहे त्या भिंतीवरती आपण कॅलेंडर लावणे हे अतिशय उत्तम होईल। दिनदर्शिका आपण त्याच भिंतीवर लावू शकता। 2023 हे वर्ष सुरू होत आहे। दुसरी गोष्ट, जर तुमच्या घरामध्ये पैसा भरपूर येतो आहे मात्र तो सेविंग होत नाही आहे, टिकत नाही आहे, वाचवला जात नाही आहे, पैशाची उधळपट्टी होत आहे, पैसा विनाकारण खर्च होत आहे, तर अशा वेळी आपल्या घरात जी पश्चिम दिशेची भिंत आहे, लक्षात घ्या श्रोते हो, पश्चिम दिशेची भिंत, त्या ठिकाणी आपण कॅलेंडर लावा। त्यामुळे आपली बचत वाढते, आलेला पैसा टिकून राहतो, तो विनाकारण वेगवेगळ्या अनावश्यक गोष्टीत खर्च होत नाही। श्रोते हो, अजून एक गोष्ट सांगतो की ज्या ज्यावेळी तुम्ही कॅलेंडरमध्ये तारीख पाहता, काही सणवार पाहताल, भविष्य पाहताल, त्यावेळी आपला चेहरा किंवा आपले तोंड हे दक्षिण दिशेला नसेल अशी आपण काळजी घ्यावी। की यावेळेस आपल्याला आता असा प्रश्न उभा राहतो इथे की ज्यावेळेस तुम्ही उत्तर दिशेकडे कॅलेंडर लावता, उत्तर दिशा ठीक आहे, तुम्ही उत्तर दिशेला कॅलेंडर लावू शकता, तर त्या कॅलेंडरवरचे वाचताना तुमचे तोंड हे उत्तरेकडेच असते। लक्षात घ्या, बरेच जण कमेंट्स करतील की उत्तरेकडे जर आम्ही कॅलेंडर लावलं तर आमचं तोंड दक्षिणेकडे होणार नाही का? तर होणार नाही, काळजी करू नका, तुमचे तोंडही उत्तरेकडेच असेल। पुढची गोष्ट की श्रोते हो, मी तुम्हाला सांगितले की पैसा जर येत नसेल तर उत्तर दिशा, आणि जर पैसा टिकत नसेल तर पश्चिम दिशा। मात्र श्रोते हो, जे लोक सामाजिक कार्यामध्ये आहेत, सामाजिक कामं करतात, समाजाला उपयोगी पडेल अशा प्रकारची कामे करतात, अशा लोकांना या कामामध्ये प्रगती साध्य करण्यासाठी जी पूर्व दिशा आहे त्या पूर्व दिशेला आपण कॅलेंडर लावायला हवे। किंवा ज्या घरामध्ये वारंवार लोक आजारी पडतात, आजारपण आहे, आरोग्य ठीक राहत नाही आहे, अशा लोकांनी सुद्धा पूर्वेकडेच कॅलेंडर लावले तर त्यांना त्यातून निश्चितच फायदा मिळेल। लक्षात घ्या श्रोते हो, जर तुम्ही ऑफिसमध्ये किंवा एखाद्या अशा ठिकाणी नोकरी करताय की तिथे आपल्याला प्रमोशन मिळत नाही आहे किंवा नवीन संधी प्राप्त होत नाही आहे, तर त्यासाठी सुद्धा उत्तर दिशा ही अतिशय उत्तम आहे। तर श्रोते हो, जसे की मी तुम्हाला सांगितले, 2022 वर्ष आता संपत आलेले आहे आणि 2023 वर्ष सुरू होत आहे, तर आपण 2023 मध्ये
नक्कीच कॅलेंडरला मी तुम्हाला जशा दिशा सांगितल्या आहेत त्या दिशेनुसार अनुसरण करा आणि आपल्या जीवनामध्ये अमूलाग्र बदल घडवून आणा. आपल्या जीवनातील सर्व संकटे दुःख पळवून लावा. श्रोते हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये आणखी माहितीसह. धन्यवाद.